नमस्कार मित्रांनो, मी आपणासाठी अत्यंत एक मोठी बातमी स्पष्ट करणार आहे. आपण समोर दिसणाऱ्या फोटोकड पहा. मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोणते निर्णय घेतले त्या निर्णयाच्या बाबत आपण आज स्पष्टीकरण करणार आहोत. तर चला पाहूया मंत्रिमंडळ बैठकीतील धडाकेबाज निर्णय. 5 फेब्रुवारी 2024 या संदर्भामध्ये 5 फेब्रुवारी 2024 रोजी पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीतील अतिरिक्त निर्णयाची माहिती घेऊया. शिंदे कॅबिनेट सरकारने 20 मोठे निर्णय घेतले. ते 20 कोणते निर्णय घेतले ते पाहणार आहोत. नंबर 1, मुंबईकरांना या वर्षी सुद्धा मालमत्ता कर नाही, नगर विकास विभाग. 2, राज्य नमो महारोजगार मेळावे आयोजित करणार, 2 लाख रोजगार स्वयंरोजगार विभाग निर्माण करणार. 3, ज्येष्ठ नागरिकांसाठी शासन संवेदनशील असून राज्यातील वयोश्री योजनेतून 65 वर्षा खालील नागरिकांना लाभ देणार आणि तो मुख्यमंत्री वयोश्री योजनेतून देणार. 4, राज्यातील सर्व पालिकांमध्ये आता नगरोत्थान अभियान राबवणार, पायाभूत बळकट योजना करणार. 5, उत्पन्नासाठी शेतकऱ्यांना बांबू लागवड करण्यासाठी अनुदान देण्यात येणार. मधाचे गाव योजना संपूर्ण महाराष्ट्र राज्यात राबवणार, मध उद्योगाला बळकटी मिळणार. 7, पर्यटन प्रोत्साहन जुन्नर तालुक्यात बिबट सफारी योजनेचा निर्णय. 8, बंजारा लमान समाजाच्या तांड्याचा विकास करणार आणि त्यांना मूलभूत सेवा देणार. 9, शिर्डी विमानतळाचा अधिक विस्तार, नवी इमारत बांधणार. 10, धारवी पुनर्वसनासाठी मिठांची मिठा ग्रे जागा मागणार. 11, सेवानिवृत्त न्यायिक अधिकाऱ्यांचे सुधारित भत्ते वितरण होणार. 12, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन सांगोला प्रकल्पास सुधारित मान्यता प्रदान करण्यात आली. 13, बिगर कृषी सहकारी संस्थांना अर्थसहाय्य, पतसंस्थांना मजबूत करणार. 14, कोंडणे लघु प्रकल्प कामास ज्यादा खर्चास मान्यता मिळणार. 15, तिवसे लघु पाटबंधारे योजनेची पुनर्स्थापना करणार. 16, नांदेडच्या गुरुद्वारासाठी तख्त सचखंड श्री हुजूर साहिब गुरुद्वारा अधिनियम लागू करण्यात येणार. 17, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची प्रतिमा उंचवण्यासाठी जनसंपर्क अधिकारी नेमणार. 18, कृषी विद्यापीठातील सर्व प्राध्यापक शिक्षकांचे सर्वांचे सेवानिवृत्तीचे वय आता 60 वर्षे केले. 19, सिंधुदुर्ग जिल्ह्यात सार्वजनिक बांधकामाचे नवीन मंडळ कार्यालय निर्माण करण्यात येणार. 20, गोसेवा आयोगाची सह आयुक्त पशुसंवर्धन पदी नियुक्ती करून गोसेवा निर्माण करणार. आणि अतिशय महत्वबाज चांगले निर्णय शिंदे सरकारने घेतले आहेत. त्यांच्या कार्यास ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूबचा सलाम असल्यामुळे मंत्रिमंडळाच्या बैठकीत हे 20 निर्णय धडाकेबाज 5 फेब्रुवारी 2024 ला पार पडले आणि त्याप्रमाणे आता शासन निर्णय निर्गमित होईल. मित्रांनो, आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. थँक्यू व्हेरी मच. लॉट ऑफ थँक्स.